तर मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा कशा पद्धतीने दिसतो तुम्ही बघू शकता एकदम जवळून। नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला नगर रोड इथून फोन आलेला आहे आणि खराडी साफा सोसायटीमध्ये आहे। पाऊस हा खूप येतो मित्रांनो आणि मी नाही कोणाला बोलवलो, बस छोटी गाडी आहे आपली, सॉरी मोठी गाडी आहे, जाऊन बघूया ते म्हणलं की छोटा साप आहे, म्हणलं की आज छोटा आहे तर आपण स्वतःच एक व्हिलॉग टाईपमध्ये जरा नवीन काहीतरी तुमच्यासाठी करावं म्हणून म्हणलं की आपणच व्हिडिओ काढणार आहे। आता ते म्हणले तिकडे साप दिसलेला आहे त्यांना, आता बघूया नेमकं कोणता साप आहे आणि कोणता नाही, तिकडे गेल्यानंतरच आपल्याला कळेल। इधर ही है फिर लगा तो इधर गाड़ी बघूया आता नेमकं कोणता साप आहे कोणता नाही ते। काका कुठे? दिसतोय का? तर सगळ्यांनी असं लक्ष कसं ठेवलं बघा तुम्ही। कुठे? छोटस बच्चा आहे, बच्चा आहे, तर पावसाळा सुरू झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघितलंच येताना असा खूप असा पाऊस येतोय। आणि ही आपली पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये काय होतं माहिती का, आपण गाड्या वगैरे लावतो आणि बऱ्याच वेळेस आपण इथून घुसला जातो, गरमीसाठी पावसाळ्यात इकडं बसले जातात टायरशी इथं व्हीलमध्ये, आणि असे इथून खालून घुसले की सरळ वरती येतात आणि वरती येऊन गाडी चालवताना इथून बऱ्याच वेळा ह्या पावसाळ्यात आपल्याला अनुभव आला आहे की डायरेक्ट जॅकेटमध्ये हातमध्ये घुसताना काय झालेलं आहे दिसून आले, आणि त्याचबरोबर इकडे इंजिन गरम असतं त्याच्यामध्ये काही साप आहेत ते असे इंजिनमध्ये बसले असतात। तर नाग असाच एक कुठं बसलेला आहे तुम्ही बघू शकता, आत्ता ऑलरेडी फणा काढलेला आहे त्याने नागाने बघू शकता तुम्ही, जवळ गेला अजूनच तो मोठा करा, जास्त त्रास नाही द्यायचा आणि लवकर रेस्क्यू करून घेणार आहे आपण त्याला। तरी हा नाही म्हणे तरी आत्ता 15 ते 20 दिवसाचा असू शकतो साधारण मित्रांनो। तर मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा कशा पद्धतीने दिसतो तुम्ही बघू शकता एकदम जवळून। बॉडी बघू शकता पूर्णपणे चॉकलेटी कलरमध्ये कशा पद्धतीने ती तुम्हाला दिसून येईल, आणि इकडं पाहिले असतात हा फणा सुंदर, ही जी पिल्ले आहेत आपल्याला जास्त करून पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते नागाची, आणि ते काय करतात घराच्या आसपास सोसायटी असून कुठे जरी निघले तर ते काय करतात फणा काढतात आणि आपल्याला दर्शवतात सेम मोठ्या नागासारखंच मित्रांनो। तर जास्त वेळ नाही घेता याला, काय करणार आहे रेस्क्यू करणार आहे, कारण काय झालेलं आहे तो हा आता पळायच्या मूडमध्ये। तर विषयच आपण जी पिल्लं ही जन्मतच विषयी असतात त्याच्यामुळे कोणीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी नम्र विनंती। यांनी सगळ्यांनी असं व्यवस्थित असं लक्ष ठेवलं यांचं मनापासून आभार, आणि बघू शकतो तुम्ही जो नाग आहे बसलेले आहे। दोन छोटे छोटे बरणे आणले तुम्ही येताना ते छोटा आहे म्हटल्यावरती, तर या बरणीमध्येच टाकून देऊया एकदम सेफ पद्धतीने, एकदम असं बघा किती ॲक्टिव्ह आहे, ज्या पद्धतीने आम्ही पकडतो त्या पद्धतीने तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका, अथवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो बघू शकतो तुम्ही। पळलेलं आहे त्याला थोडस पळून आपल्याला शेफ्टी घ्यायची आतमध्ये, कसं केलेलं आहे त्याला कशा पद्धतीने दिसतं बघा तुम्ही, हुडवरती हे जे मार्क आहे ते छोटा जरी असन तरी ते दिसूनच येतं आपल्याला बरणीला, ऑलरेडीच होल केलेली आहेत मित्रांनो, त्याला हात न लावता पॅक केलेलं आहे छोटंसं पिल्लू, पण ज्या पद्धतीने आम्ही पकडले त्या पद्धतीने तुम्ही पकडू नका, आता आपल्या जीवाला धोका होऊ शकतो।
पार्किंगमधून गाड्या काढताना काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. हँडल वगैरे आणि तुमची जे सायकल वगैरे असते ती व्यवस्थित असे चेक करा आणि त्यानंतरच बाहेर काढा, नाहीतर धक्का लागला तर 100% साफ आपल्याला चावणार.